भूकही लागली आहे. अहो काकू, भाजी घेऊन कुठे निघालात तुम्ही? अग असं काय करतेस? स्वर्गाचे महान अधिपती आले आहेत ना, आता अमृत वाढावे लागेल ताटात. त्यामुळे रांधा, तुम्हीच रांधा आणि तुम्हीच वाढा. माझे हात कसे चालतील? त्यामुळे ही भाजी त्यांनी गायींना आंबोण म्हणून घालण्याआधी मीच गायींना घालून येते. ओ काकू सांभाळून. काही नाही होत मला. आणि खबरदार, काल जे मी तुला सांगितले ते कुणाला सांगितलेस तर? माझी शपथ आहे तुला. अगं काय आणि कशाला सांभाळायचे? आजी असे का बोलली? आणि ते रडत पण होती. आई तू का रडतेस? काही नाही गो, तू हे काम कर, मुगाची डाळ आणि तांदूळ धुवून घे खिचडीसाठी. बाकी पुढे कशी करायची ते मी तुला सांगते. तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून निथळून ठेव रोळीत. मी आलेच औषध घेऊन येते. हो. बायोताई काय ग? मला नाळाची वरू करून देशील? तूच करून देशील? डोक्याला हात मारला म्हणजे नाही करून दिला हो ना? नाही ग, नाही देईन हो तुला नारळाची वरी करून देईन. खरे? हो. वा वा वा, किती गोड माझी बहिणताई. नानू, मला तुझ्याशी बोलायचे होते. मला नाही बोलायचे. तुला काही करून बोलावे लागेलच. मला नाही बोलायचे. नानू, अरे तुला कुठेही जाता येणार नाही. अरे तुला कळते की नाही, हे जे काय तू भोळ्या सुशीला बरोबर चालवलंयस ना, ते ताबडतोब थांबव नानू, समजले? तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. सोड माझा हात. नाही सोडणार. ती वाईट असशील रे तू नानू, किती वाईट असशील. अरे त्या सुशीलेचं लग्न झाले आहे आपले पटवर्धन काका चांगलेत म्हणून, नाहीतर आतापर्यंत आपल्या घरी आणि अख्ख्या गावात कळले असते. पण त्यांच्या जागी कोणी दुसरे असते ना, तर तुला जिवंत सोडले नसते. हे बघ, माझा हात सोड, मला काही कळत नाहीये. अरे नानू, अरे तुला अक्कल नाहीये का? हा, घरी आप्पा आई आणि त्र्यंबक आजोबांना समजलं ना, तर तुला काय हवे याचा विचार कर. अरे त्र्यंबक आजोबा घरातून हाकलून देतील तुला. अरे नानू, तुला समजत कसं नाहीये? जरा भानावर ये, नाहीतर गोत्यात येशील. पण सुशीला माझी लहानपणापासूनची सवंगडी आहे. आता आपल्या सवंगड्यांना भेटणे हा काही गुन्हा आहे का? तू नाही का यशोदा वहिनींना भेटत होतास? म्हणजे आता भेटतोस, पण लग्नाआधीही भेटायचंस की नाही? शब्द मागे घे, शब्द मागे घे, नीच माणसा. अरे नीच माणसा. अरे उठ उठ नानू, तुझ्या लबाड स्वभावा बरोबर माझ्या शुद्ध स्वभावाची तुलना करतोस. उठ उठ, यशोदेचे नाव घ्यायची लायकी तरी आहे का तुझी? अरे नीच माणसा, हा सुशीलेशी खेळ करून तिला टाकून देशील नंतर. प्रभाकरासारखी हिंमत नाही आहे तुझ्या. हा आणि नीच आहेस तू, नीच. मला वाचवा, हा भाऊ मला मारतोय.
आणि हा स्वतः आपल्या पटवर्धन काकांच्या मुलीकडे म्हणजे सुशीला ताईकडे होता, त्यांच्या घरी। एकटीच आहे ना ती, मी सहजच तिकडून जात होतो आणि नेमके मी पाहिले तर हा तिकडे होता। मी त्याला विचारले, एवढ्या रात्री ती एकटी असताना तू काय करतोयस तिकडे? तर हा रागावला आणि मलाच मारायला लागला। तू तू कांगावा करतोयस, हा खोट बोलतोस नानू। मी नाही, तू कुठे बोलतोयस? तू खोट बोलतोयस, तू कुठे बोलतोयस? एवढा कसला राग तुला? वडील समोर उभे तरी हा काय मस्त वालपणा? काय चाललंय तुझं? घ्या घ्या, आणखीन कडेवर घ्यायला घ्याला पाठीशी। काय म्हणतोय नानू, काय म्हणतोय? काल रात्री उशिरा तू त्या सुशीलेकडे गेला होतास, ते सुद्धा पटवर्धन घरी नसताना। आओ मी गेला होतास की नाही ते सांग। पण नाही बीड नाही, गेला होतास ना तिकडे? आलं लक्षात सगळं? रेंट दिलास रे? नाही, तुम्ही आता मध्ये पडायचं नाही। अहो माजलाय तो, लहानांना मारतो, मोठ्यांची उद्धत घालतो, मोठ्यांचा अपमान करतो आणि आता ही नवीन थरस सुरू केले त्याने। आई सखू म्हणते तसं करू ना आपण नारळाच्या वड्या। नाही ग बयो, आता नाही जमायच्या हो नारळाच्या वड्या। एवढे नारळ खवा मग परता, माझ्याच्याने नाही व्हायचे बाई। आणि आपल्याकडे नगभर करून भागते का? माझी तब्येत काही अजूनही बरी नाही, शिवाय बापू थांबले जेवणासाठी। मग मला सांग, आधी स्वयंपाक नको का करायला? आई तू मला सांग, मी करते सगळे। मी शिकले की मी माझ्या सासरच्या नाही करून देईन आणि त्यांनाही आवडेल। बरे, तू काही ऐकायची नाहीस, पण आधी स्वयंपाक करूयात, जेवढे होऊ दे आणि मग करूयात नारळाच्या वड्या। चला आता मुगा तांदुळाची खिचडी, ताकतई आणि पोह्याचे पापड तळूयात, शिवाय तळणीची मिरची आणि आंबोशीचे लोणचे आहेत जोडीला। असे भरलेले ताट पाहिले तर बापू नक्कीच खुश होतील हो। चला भरभर कामाला लागूयात। हो हो, नारळाच्या वड्या करायच्या, पण त्याच्यासाठी तयारी नको का करायला? चालेल, मी नारळ तळायला घेते। अखू सखू घे, हे घे, हा नारळ घे
तिकडे जाताय तिथे जाऊन दळ. काय हे बयो, ती आपले काम अजून वाढवून ठेवेल. खास उशीर नको ना, एकतर माझ्याच्याने बसवत नाही येते. अगो आई, तिला करू दे ना तिचे तिचे काम. ती त्यात रमली की आपल्या मध्ये पण लुडबुड करणार नाही. अगो सकूत, त्याला म्हण नारळा नारळा जात्यात जा, बारीक दळून बाहेर ये. 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 अरे घर आहे का पांढरपूर? आल्या आल्या आमच्या समोर सुग्रास अन्न हवे. समजत नाही तुम्हाला? प्रवास करून आलोय, भूक लागली आहे मला. राधा करतीये स्वयंपाक. हात चालव म्हणो तिला. आणि आपली बयो आहे का तिच्या सोबत? राधा पेक्षा उत्तम चव आहे तिच्या हाताला. हो आहे, तीही आहेच आणि आम्ही सुद्धा सगळ्या राबतोय. बरोबर बोललात, तुम्ही राबणारच. ओझी वाण्याचं काम करणार तुम्ही? डोकं असेल तर वापर करणार ना तुम्ही त्याचा? डोकं नव्हतं म्हणूनच इतकी वर्ष संसार केलात का माझ्या बरोबर? नाईलाज होता म्हणून केला संसार. तुम्ही खपला असतात तर मोकळा होतो चौथे लग्न करायला. पण ती संधी द्याल तर ती सुभद्रा कसली? अभद्र कुठची? हे असले मगरीचे अश्रू ढाळू नका माझ्या समोर. अजिबात पाझर फुटणार नाहीये आणि तुमच्यासाठी तर नाहीच नाही. आणि एक लक्षात ठेवा, तुमची लुडबुड नकोय मला स्वयंपाक घरात. का? मी काय विष घालणार आहे का तुम्हाला? केली होती मी सुद्धा भाजी, पण हे असंच तोंड वेंगाडाल म्हणून तुमचा आरडा आरडा ऐकून फेकून दिली. इतकी राबते मी या घरासाठी पण तुम्हाला काही इतकी किंमत नाहीये माझी. बघावे तेव्हा आरडा ओरडा आणि हिडवणे. किंमत देण्यासारखी आहे काय तुमच्यात? ना मोहक रूप, ना स्वयंपाकात गती. तुमच्याकडे बघावेसही वाटत नाही मला. किती लठ्ठ झालात? पुन्हा माझ्या समोर येऊन वचवच केलीत ना तर थोबड फोडन. मी जाईन तुमचे थोबाड एक दिवस. छान झाली हो खिचडी. आता थोड्या वेळाने लाकडे ओढून आस अगदी मंद करीन, म्हणजे कसे वाढेपर्यंत सारे गरम राहील. आणि ताकतय हे काय झालेच की? आता फक्त मीठ घालून ढवळायचे आणि वर तुपावरची जिऱ्याची फोडणी द्यायची. जिऱ्याची फोडणी म्हणजे? अगो, जिऱ्याची फोडणी म्हणजे तुपावर जिरे आणि हिंग घालून त्याला फोडणी द्यायची. त्यामध्ये मोहरी हळद हे काहीच घालायचं नाही. मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि ताकाला फोडणी द्यायची. ती थोडे ऊन करायचे, पण हो उकळायचं नाही बरं, नाहीतर ताक फुटते. आणि कोथिंबीर टाकायची ना? तर घालायची ना. काय करताय? त्या त्या आयतोबासाठी खिचडी करताय ना? उठ गो बाजूला, बघते कसा हास खशा खाली घालतोय. हो काकू काय करताय? चला चल बाहेर. अच्छा बात कुणी एक थांबायचं. चल तू पण बाहेर. चल काकू चल बाहेर. बाहेर बाहेर व्हायचं.
जो तो उठतो आणि मलाच बोलत असतो. चुलीतल्या लाकडाने आता घर पेटवते की नाही बघाच. नानू बरी शिक्षा करवलीस रे सदाला. भारी आवड तो शहाणपणाचा. नाही ते काय असं वागतो जसं काय अकलेचा गड्डा फक्त याच्याचकडे आणि आम्ही म्हणजे कोण तर फत्रे. नाही नाही नानू पण खरं तर हुशार आणि चालाक तू आहेस. पण काय होत ना कौतुक त्याचं होत महत्व त्याला दिलं जात. वास्तविक तुझ्यात अधिक गुण आहेत. प्रसंगावधान चतुराई आपला सदा आहे ना हा माटच आहे. नाही ते काय सरळ रेषेत चालणारा. फार मार खाल्ला त्याने. नाही ते काय मी मार खायचा. वाट बघा काका खरे तर आहे ना सदाभाऊ सुशिलीला परचुऱ्यांकडून पटवर्धनकडे सोडण्यासाठी गेला होता. सांगतोस का. पण हा कायम माझ्यावरती दादागिरी करत असतो म्हणून मी खोटे बोललो आणि त्याला चांगलाच धडा शिकवला. हे उत्तम केलंस. हो ना. आता मला सांग ही गोष्ट जाऊन जर मी नारायण दादाला किंवा त्र्यंबक काकांना सांगितली तर काय होईल रे. आणि अरे मी तर तिखट मीठ मसाला लावून सांगेन ना. अरे काका असं काय करतोयस तू. अरे नानू सांगावं तर लागेल ना रे. काका असे नको करू ना. नको नको सांगू ना. नको नको ना. मग तूच जाऊन तुझ्या वडिलांना खरं काय ते सांग आणि सदाला शिक्षेतून सोडावं. जा काका मी काय म्हणतो माझे. तू जातो मी जाऊ. मी जातो. जातो ना. जा बरी कोड मोडली नानूजी. काय ग काय झाले. नाना लवकर जा सुभद्रा आजी कसे तरी करते. नाना तिने आम्हाला स्वयंपाकघरातून हकलले आणि स्वयंपाकघराचे दार लावून घेतले. काय परमेश्वरा. नर्मदे भीड चेपली ना तुझी. भीती संकोच गेला ना आता. चांगली चालली शाळा. हो आई आता गोडी लागतीये. तुला माहितीये का आई आज प्रत्यक्ष मी सावित्रीबाईंना पाहिले. हो का. त्यांचे बोलणे ऐकून लाजेची जागा आता अभिमानाने घेतलीये. म्हणून उशीर झाला वाटत आज यायला. हो आई. आई अग आज शाळेत सावित्रीबाई आल्या होत्या. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. अग बाई केवढा तो खडतर प्रवास. आई अग त्यांनी शेणगुळे झेलेत हे तर मी इतरांकडून ऐकले होतेच. पण आज त्यांच्या तोंडून जेव्हा ऐकले तेव्हा अंगी एक अद्भुत चेतना जागी झाली. बघ जाणीव झाली की त्यांनी एक फार मोठे आणि महत्वाचे कार्य हाती घेतले स्त्रियांना साक्षर आणि सक्षम करण्याचे. आपणही या कार्याचा एक भाग आहोत. आई तुला सांगू का एक तऱ्हेची ही एक लढाईच आहे बघ. त्यामुळे लवकरात लवकर शिक्षण घेऊन आपणही आपला वाटा उचलायला हवा. शोभतेस हो. बल्लाळ रावांची मुलगी शोभतेस तू आता. हो आई मी निश्चयच केलाय तसा. आई अग सावित्रीबाईंनी आजवर जवळजवळ 15 शाळा उघडल्या आहेत. एवढ्या मोठ्या बाई पण राहणीमान मात्र अगदी साधे. मोठेपणाचा लवलेशी नाही ग. बोलणे अत्यंत कणखर पण तरीही प्रेमळ. गो
काकू काकू आओ दार उघडाओ काय करताय तुम्ही काकू काय हो काय झाले काकूंनी असे स्वतःच कोंडून का घेतले ओ काय मनी अडले ते हसतोक केलेला किचडीत पाणी ओतले हो आणि चुलीतल्या लाकडाने अख्खे घर जळते असे पडत होते तुम्ही बाजूला काकू तुम्ही बाजूला काकू काकू असे भलते सलते करू नका काकू दरवाजा उघडा काकू 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 दार उघडा असे काय करू नका